नमस्कार, मी स्मिता देशपांडे फ्रॉम नाशिक महाराष्ट्र। हा माझा पहिला ब्लॉग आहे। म्हटलं चला, लॉकडाऊन लागलं आहे परत एकदा। नाशिक तर टॉपला आहे सध्या, तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की नाशिकची परिस्थिती गंभीर आहे। परत एकदा आम्ही सगळे घरात आहोत, तर म्हटलं चला हे ट्राय करूया। ह्या निमित्ताने आपलं एकमेकांशी कम्युनिकेशन होईल, गप्पा मारण्या होतील, म्हणून म्हटलं एक नवीन सुरुवात करायला हरकत नाही म्हणून हा केलेला एक प्रयत्न। याचं इन्स्पिरेशन मला मिळालं, माझा मुलगा आहे प्रथमेश, त्याचा खूप मोठा फ्रेंड सर्कल आहे। चिन्मय आहे, विनीत आहे, हर्षदा आहे, ईशा आहे, प्रिया आहे, खूप सारे मित्र आहे त्याचे। ते सगळे नेहमी अशी काहीतरी ऍक्टिव्हिटी करत असतात आणि ते मी बघत असते। मग म्हटलं चला आपणही ट्राय करायला हरकत नाही, त्यांच्या इतकं चांगलं नाही जमलं तरी नो इश्यू, करून तर पाहूया काय होतंय ते म्हणून। आणि त्याची मैत्रीण आहे हर्षदा कुंभकर्ण नावाची, घाबरू नका, तिचं फक्त आडनाव कुंभकर्ण आहे, बाकी तिचा कुंभकर्णाशी काही संबंध नाही। तर ती ब्लॉग बनवत असते आणि ते खूप छान असतात, खूप मस्त बनवते ती ब्लॉग आणि ते मी बघत असते। मग असंच डोक्यात आलं, म्हटलं चल आपणही ट्राय करू, या निमित्ताने एकमेकांशी कम्युनिकेशन होईल आणि काहीतरी वेगळं करायचा आनंद पण मिळेल म्हणून मी हा केलेला आज प्रयत्न आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। काहीही तुमच्या सजेशन्स असतील, कमेंट असतील, बिनधास टाका, नो इश्यू। आणि मेन म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी घ्या, सध्या वातावरण खूप खराब आहे त्यामुळे तुमचं असणं महत्त्वाचं आहे, बाकी सगळं होत राहतं। हे काय मी तुम्हाला नवीन सांगायला नको, सगळं जग हेच सांगतंय की सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा, घरात राहा, घराची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या। पण तरीसुद्धा मी माझ्याकडनं तुम्हाला हे सांगते की तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या, मस्त राहा, खुश राहा, पॉझिटिव्ह राहा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया, नवीन काहीतरी घेऊन भेटूया। तोपर्यंत बाय बाय।